लोकनेते माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे रक्षा विसर्जन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले. कुपवाड बुधगाव रस्त्यावरच्या स्मशानभूमीत लोकनेते प्राध्यापक शरद पाटील यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम झालाय. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अंत्यविधीसाठी उपस्थित न राहू शकलेल्या जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते तसेच सरांच्यावर प्रेम करणाऱ्या मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली. त्यांच्या आठवणींना आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार अरुण लाड, आमदार अनिल बाबर, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंके, भाजप किसान मोर्चाचे पैलवान पृथ्वीराज पवार, माजी महापौर इद्रिसभाई नायकवडी, सुरेश पाटील, जगन्नाथ ठोकळे, अभिजित हारगे, विटा येथील शेकापचे ॲडव्होकेट सुभाष पाटील, महावीर कागवाडे आटपाडीचे अनिल वाघमारे, विचारवंत डॉक्टर बाबूराव गुरव, डॉक्टर जितेश कदम यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावत त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच प्राध्यापक शरद पाटील सरांचे नातू प्रणव, वित्रा पुतणे अश्विन, संजय यांचे सांत्वन केले. सरांच्या जवळच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली सभेनंतर शोक अनावर झाल्याचं दिसून आले. शेतकऱ्याचं पोरगे शेतात आला ते राजकारणापासून लांब राहत नाही आणि त्यामुळं सरांच्या जवळ आम्ही जर गेलो तर कालपर्यंत सरांच्या जवळ होतो. सरांनी शेतकरी चळवळीमध्ये धोरणबंदी उतरण्यासाठी जे मोठं काम केलं अनेक आठवणी सांगता येतील पण आज काही मोठं भाषण करण्याची वेळ नाही. शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सदैव तन मन आणि धनाने मदत करणारे सर असायचे आणि त्यामुळं सरांच्या जाण्याने आम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे. मुंबईत असताना आम्ही ज्यावेळी असू त्यावेळेला सकाळच्या जेवणाचा त्यांच्या आणि आमच्या कामामध्ये मिळत बसत नव्हता पण रात्रीचं जेवण मुंबईत असताना त्यांनी आम्हाला चुकून कधी घेतलं नाही. फोन करून कुठं आहेस येतोस का नाही अत्यंत धाकट्या भावासारखं आमच्यावर त्यांनी प्रेम केलं आणि मुंबईत आम्हाला घेतल्याशिवाय कधी जेवण घेतलं नाही असे सर जाण्यामुळं दुःख होणं स्वाभाविक. प्राध्यापक शरद पाटील सरांचं परवाच्या दिवशी दुःख निधन झालं. सरांच्या बाबतीत थोडक्यात आपलं मत व्यक्त करणं असे काहीतरी पण गोरगरिबांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता, फुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेता, त्या विचारांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे आमच्या हरत गेला. यायचे म्हटलं का सरांनी मला फोन सरांचा फोन यायचा मी आटपाडीला येतोय त्यावेळेला मी आटपाडीला येतो आणि प्रत्येक वेळेला आटपाडीत आले किंवा ह्या भागात आले का मला फोन करायचे मी माझ्या स्वतःच्या घरी येऊन मला भेट घेऊन जायचे. हे कौतुक मी सरांचं फार मोठं केलं आणि मी माझ्या दिगंजीच्या वतीनं आणि आटपाडी तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.